तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे. सदर गीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? पहा, प्रश्न या ठिकाणी दोन असणार आहेत आणि आपल्याला मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कॉमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी पहिला प्रश्न काय होतोय की महाराष्ट्राचं आपलं राज्यगीत कोणतं आहे, तर जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे आपलं राज्यगीत आहे आणि या राज्यगीताला आत्ताच राज्यगीत असा दर्जा देण्यात आलेला आहे. तर हे जे गीत आहे याचे लेखक कोण आहेत किंवा कोणी लिहिलं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर राजा बडे हे जे आहेत हे याचे लेखक आहेत गीताचे. आणि हा जो प्रश्न आहे पहा, TCS पॅटर्ननुसार प्रश्न आहे, कारण हा आपल्याला तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? पहा, जे काही मानवी हक्क आहेत तर त्या हक्कांमध्ये खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश केला जात नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 2, जो माहितीचा अधिकार आहे याचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर यामध्ये कशाकशाचा समावेश होतो पहा, रोजगाराचा अधिकार, बालकांचे अधिकार आणि समान कामासाठी समान वेतन हे जे अधिकार आहेत याचा मानवी हक्कामध्ये समावेश होतो पण माहितीच्या अधिकाराचा होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं नुकतंच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे? पहा, या ठिकाणी नुकतंच म्हणजे हा प्रश्न आपल्याला 2023 प्रश्न आहे, म्हणजेच 2023 करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पुतळ्याचं जे अनावरण आहे हे रशियामध्ये करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झालेली आहे? मित्रांनो लक्षात ठेवायचे, न्यायालय म्हणजे कोर्टावर आधारित हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. 2013 यापूर्वी भरती झाली होती त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता. संसदीय शासन पद्धती ही जी आहे ही इंग्लंड या देशामध्ये विकसित झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? पहा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न आपण घेत आहेत पहा 2024. जर आपण हा व्हिडिओ 2025 किंवा 26 जर पाहिला तर त्या ठिकाणी चेंज देखील होऊ शकतात किंवा कधीही चेंज होऊ शकतात. त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, करंट अफेअर्सवरचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर DY चंद्रचूड हे जे आहेत पहा हे सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमा अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? पहा, प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे प्रश्न हा, आणि हा प्रश्न जवळपास सर्व स्पर्धा परीक्षामध्ये विचारला जातो. तर राज्यघटनेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार आपल्या देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर उत्तर काय आहे याचं? पर्याय क्रमांक 3 कलम 360. पहा, कलम 360 देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करता येते आणि जे कलम 370 होतं हे जम्मू आणि काश्मीरबाबतचं विशेष कलम होतं जे की 2 वर्षापूर्वी बंद करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे 370 आणि 360. 360 काय आहे तर आर्थिक आणीबाणी आहे आणि 370 जे आहे ते विशेष कलम होतं. कशासाठी? जम्मू काश्मीर राज्यासाठी. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? पहा, डॉक्टर BR आंबेडकर यांचं कोणतं असं म्हणजे त्यांचं जे स्मारक आहे हे मुंबईतील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर जे इंदू मिल आहे. पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. इंदू मिल या ठिकाणी आहे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबई या ठिकाणचं एक स्मारक प्रस्तावित आहे इंदू मिलमध्ये. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? या ठिकाणी थोडासा कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत पहा लक्षात ठेवायचं आपल्याला, शिपाई म्हणजेच हमाल किंवा क्लर्क अशा सर्व पदासाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तर महाराष्ट्रात आपल्या पहिल्या महिला विद्यापीठाची जी स्थापना आहे ती केलेली आहे धोंडो केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. या ठिकाणी प्रश्न असा विचारला, महाराष्ट्रातील पहिली महिलांची किंवा पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा स्थापन केली होती, पण महिला विद्यापीठाची जी स्थापना आहे आपल्या राज्यामध्ये ती धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे.
ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून कोणाला मिळालेला आहे. प्रश्न इम्पॉर्टंट आहे, पहा कशासाठी, सामाजिक कार्यासाठी म्हणजेच सोशल, लक्षात ठेवा सामाजिक कार्यासाठी कोणाला पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 भिकुरामजी इदाते यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं संपूर्ण नाव काय आहे. मित्रांनो, काही काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना फक्त आपण टोपण नावावरच ओळखत असतो, लक्षात ठेवायचं. या ठिकाणी देखील आपल्याला दोन प्रश्न असे आहेत, तर तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. या प्रश्नाचं उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे, हे जे आहे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव आहे. या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असा होता की ग्रामगीता, पहा ग्रामगीता कोणी लिहिली, तर ग्रामगीता जी आहे ही तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, संपूर्ण नाव काय आहे, माणिक बंडोजी इंगळे. या ठिकाणी पहा डेबोजी झिंगराजी जानोरकर आहे, तर हे जे नाव आहे पूर्ण हे गाडगे बाबा, कोणाचं, गाडगे बाबा यांचं संपूर्ण नाव आहे, पहा डेबोजी झिंगराजी जानोरकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं माणिक बंडोजी इंगळे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला होता. पहा नंदुरबार या ठिकाणी जे एक आंदोलन झालेलं होतं, तर त्या आंदोलनामध्ये खालीलपैकी कोणता विद्यार्थी जो आहे तो शहीद किंवा हुतात्मा झाला होता. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल, पर्याय क्रमांक 4 शिरीष कुमार हा जो विद्यार्थी आहे यांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये गोळ्या स्वतःवरती खाल्लेल्या होत्या, लक्षात ठेवायचं आहे. आणि यांच्यावरतीच एक स्वतंत्र पाठ आहे, पहा वर्ग जो 3rd आहे, पहा जुन्या पाठ्यपुस्तकामध्ये जो क्लास 3rd एक टॉपिक होता त्यामध्ये शिरीष कुमार यांचा उल्लेख देखील केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलेले आहे. यावर मित्रांनो दोन प्रश्न आपल्याला नेहमी तयार होतात, पहा तीन प्रश्न तयार होतात. तर राष्ट्रपती पदावरती तीन प्रश्न कोणते कोणते होतात, सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत, पहा द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. आणि भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत, तर त्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. पहिल्या कोण आहेत, प्रतिभा देवीसिंग पाटील. पहा प्रतिभा देवीसिंग पाटील ह्या आपल्या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या, द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्या नंबरच्या राष्ट्रपती आहेत महिला. या ठिकाणी प्रश्न काय आहे की द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून होत्या, तर त्या ज्या आहेत पहा त्या झारखंड या राज्याच्या पहिल्या राज्यपाल म्हणून देखील होत्या, लक्षात ठेवा. द्रौपदी मुर्मू यांच्यावरती आपल्याला 3 ते 4 प्रश्न जे आहेत हे महत्त्वाचे मित्रांनो पाठ असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो. या प्रश्नाचं उत्तर होईल, पर्याय क्रमांक 1 जे संसद आहे, पहा संसदेला अधिकार असतो, कशाचा अधिकार असतो, तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवणे हे संसदेचं काम किंवा एक प्रकारे त्यांच्याकडे हा अधिकार असतो. मित्रांनो आपल्याला अशा सर्व प्रश्नांच्या जर PDF म्हणजे व्हिडिओच्या जर PDF फ्रीमध्ये मिळवायच्या असतील, तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तसेच मित्रांनो आपलं अजून एक चॅनल आहे, पहा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, किंवा आपले व्हॉट्सअप ग्रुप देखील आहेत त्यांनाही तुम्ही जॉईन करू शकता. प्रश्न क्रमांक 14 आहे, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला शहराच्या ऐवजी एक वेळा प्रश्न हा विचारण्यात आला होता, पण त्या ठिकाणी जिल्हा असा उल्लेख केलेला होता, लक्षात ठेवायचं. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर, या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय स्थित आहे. नागपूर ही जी आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे, पहा नागपूर. प्रश्न क्रमांक 15 आहे, वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे. पहा वंदे भारत एक्सप्रेस ही जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या शहरांमध्ये सुरू आहे, तर ती आहे मुंबई सोलापूर या शहरांमध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसवरती आपण जवळपास 2 स्पेशल शॉर्ट्स व्हिडिओ देखील घेतलेले आहेत, त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.
प्रश्न क्रमांक 16 आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला होता? म्हणजे या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की ज्यावेळी जालियनवाग हत्याकांड झाला तर त्याचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी, म्हणजेच त्यांना ब्रिटिश सरकारने एक पदवी दिली होती, तर ती पदवी त्यांनी परत केली किंवा त्या पदवीचा त्यांनी त्याग केला. ती पदवी कोणती होती? तर ती पदवी होती, पहा, पर्याय क्रमांक 1, सर या नावाची पदवी होती जी की ब्रिटिश सरकारला रवींद्रनाथ टागोरांनी परत केली जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, 2023 सालीचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म म्हणजेच माहितीपट म्हणतो आपण त्याला, श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? पहा, ऑस्करवरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात, फिल्मफेअर अवॉर्डवरती देखील नेहमी प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी काय आहे की 2023 सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट मूव्ही जी आहे तर ती खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला ऑस्कर त्यांनी मिळवून दिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, द एलिफंट विस्पर्स या नावाची जी एक शॉर्ट मूव्ही होती तर त्याला 2023 सालचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट मूव्ही म्हणून ऑस्कर देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? मित्रांनो, पहिले भारतीय, पहिले महाराष्ट्रीयन असे आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारले जातात, त्यातीलच हा प्रश्न आहे की रॅमन मॅक्सेसे पुरस्कार हा जो आहे याला मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले? या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? विनोबा भावे यांना ऑस्कर पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय होते. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारत देशामध्ये चित्ता या प्राण्यांचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आलेले आहे? पहा, जे आफ्रिकावरून चित्ते आणले होते नरेंद्र मोदी यांनी, तर असा प्रश्न आहे की ते कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये त्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर पर्याय क्रमांक 2, जे कुनो राष्ट्रीय उद्यान होतं, पहा, कुनो राष्ट्रीय उद्यान, तर या उद्यानामध्ये चित्त्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, केळी विकास महामंडळासाठी किती रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे? मित्रांनो, लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचं जे मंत्रिमंडळ आहे त्यावरती डाऊटफुल प्रश्न आपल्याला नेहमी हे विचारले जाऊ शकतात. सध्या म्हणजेच पहा 2024 सुरू आहे, जानेवारी 2023, तर त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. आणि सध्या महाराष्ट्राला 2 डेप्युटी CM आहेत, म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आहेत. एक आहेत पहा देवेंद्र फडणवीस आणि दुसरे जे आहेत ते आहेत पहा अजित पवार. हे जे आहेत हे राज्याला सध्याचे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. तर एकनाथ शिंदे यांनी केळी विकास महामंडळासाठी जवळपास 100 कोटी रुपयाचं अनुदान देण्याची घोषणा जी आहे ती त्यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कोणत्या ठिकाणाहून घेण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे तर या देशावरून जी काय व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना आहे ती घेण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतीय राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एक उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली करण्याचा अधिकार कोणाकडे असतो किंवा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1, जो राष्ट्रपती आहे किंवा जो प्रेसिडेंट आहे, तर प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीला अधिकार असतो की एका न्यायाधीशाला उच्च न्यायालयामधून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये त्याचं ट्रान्सफर किंवा त्याची बदली करण्याचे अधिकार असतात राष्ट्रपतींकडे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो किंवा कार्यकाळ हा जो आहे तो किती असतो? लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2018 आणि 2021 विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 5 वर्ष. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, एखादी व्यक्ती भारताच्या एखाद्या राज्याचा राज्यपाल होण्यास इच्छुक असल्यास त्या व्यक्तीचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
या ठिकाणी तीन प्रश्न आपल्याला मित्रांनो नेहमी पडू शकतात की त्यांचं वय आणि त्यांचं पद. तर जर आपल्याला राज्यपाल एखाद्या राज्याचं व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला किमान वयाची अट किती असावी लागते, तर लक्षात ठेवा 35 वर्ष कमीत कमी वय असलं पाहिजे, त्याचवेळी राज्यपाल पदासाठी आपण इच्छुक असू शकता. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे. कलम 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागांची संख्या कितीपेक्षा जास्त नसावी, लक्षात ठेवा कितीपेक्षा जास्त नसावी असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो कमेंट करून फास्ट फास्ट उत्तर देत राहायचं आहे, कारण आपल्याला जवळपास येत्या ह्या आठवड्यामध्ये 15 व्हिडिओज असे घ्यायचे आहेत की जे न्यायालयावरती स्पेशल व्हिडिओ असणार आहेत. तर पहा कलम 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागांची संख्या जी आहे ती 500 पेक्षा जास्त नसावी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे. हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल 2023 अमेरिकेतील पेन नाकाबो पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे. पहा 2023 विचारला आहे म्हणजे करंट अफेअर्सवरचा हा प्रश्न आहे. 26 ते 30 हे जे प्रश्न आहेत यातील आपण 4-5 प्रश्न हे करंट अफेअर्सवरती कलेक्ट केलेले आहेत. मित्रांनो हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल 2023 अमेरिकेतील नाकाबोह पुरस्कार जो आहे तो विनोद शुक्ला यांना जाहीर करण्यात आलेला होता. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे. 19 मे 2023 या दिवसापासून खालीलपैकी किती रुपयांची नोट चलनामधून बाद करण्याचा निर्णय घेतण्यात आलेला आहे. पहा कधीपासून लक्षात ठेवायचं आहे, 19 मे 2023 पासून किती रुपयांची नोट चलनामधून बाद करण्याचा निर्णय जो आहे तो केंद्र शासनाने घेतला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर 2000 लक्षात ठेवायचं आहे, 2000 रुपयांची नोट जी आहे ती चलनातून बंद करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे. डेट लक्षात ठेवा 19 मे 2023. पर्याय 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे. सचिन तेंडुलकर यांना केनियातील मसाई मारा येथील आदिवासी लोकांनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. तर सचिन तेंडुलकर यांना आतापर्यंत महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा भारतरत्न या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच केनियातील मसाई मारा येथील आदिवासींनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर या नावाने किंवा या पुरस्काराने देखील सन्मानित केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे. जागतिक सामाजिक न्याय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. हा प्रश्न मित्रांनो दिनविशेषवरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि जे आपली न्यायालय भरती असणार आहे यामध्ये 30 प्रश्न जे असणार आहेत हे महत्त्वाचे नेहमी विचारले जातात. लक्षात ठेवा त्यामध्ये आपल्याला दिनविशेषवरती थोडंसं फोकस करायचं आहे. त्यासाठी आपण 2 असे स्पेशल व्हिडिओ घेतलेले आहेत. एकामध्ये जागतिक दिनविशेष आहे आणि एकामध्ये राष्ट्रीय दिनविशेष आहे. दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर सामाजिक न्याय दिवस हा जो आहे हा 20 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. या व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने हिंदी ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. पहा हिंदी भाषा जी आहे ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित करण्यात आलेली आहे, तो कलम कोणता आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर अनुच्छेद 343 त्याच्यातील भाग 1 हे जे कलम आहे या कलमाद्वारे हिंदी भाषा संघराज्याची भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 30 प्रश्न. या 30 प्रश्नांपैकी किती प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्हाला समजू जाईल की तुमचं रिव्हिजन किती पद्धतीत चालू आहे. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच मित्रांनो मराठी नोकरी.in या नावाने आपली वेबसाईट देखील आहे. अजून माहितीसाठी किंवा अजून अशा प्रश्नसंचासाठी त्या वेबसाईटला देखील आपण व्हिजिट करू शकता. प्रत्येक प्रश्नाची PDF मिळवण्यासाठी मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.